आधार आणि पॅन कार्डच्या लिंकनंतर आता मतदार कार्डाशी आधार कार्ड लिंक केलं जाणार आहे. 1 ऑगस्टपासून ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याद्वारे मतदारांची ओळख पटवणं सोपं जाणार आहे. शिवाय मतदारांपर्यंत मतदानाबाबतची माहिती पोहोचवणंसुद्धा सोपं होणार आहे. त्याशिवाय दर 3 महिन्यांनी मतदार यादी आता अपडेट केली जाणार असून दर 3 महिन्यांनी त्यात नव्या मतदारांची भर पडणार आहे. एकूणच निवडणूक आयोगानंही आता कात टाकायला सुरुवात केली आहे असंच म्हणावं लागेल. मतदार यादीमधला जो मतदार आहे त्याचं लिंकेज हे आधारशी केलेलं आहे. त्यामुळे आधार जर नंबर ह्या मतदार ह्याला जर लिंक झाला तर त्याचे 2 फायदे आहेत की आधारला लिंक त्याचा जो मोबाईल आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या मतदारांच्यापर्यंत पोहोचता येतं. म्हणजे निवडणुकीचे जे काही नोटिफिकेशन्स आहेत त्याची माहिती आहे, तुमचं पोलिंग स्टेशन कुठं आहे किंवा तुम्हाला जेव्हा व्होटिंग असतं ते व्होटिंग स्लिप्स त्याला द्यायचे आहेत किंवा त्याचं एपिक कार्ड त्याला डाउनलोड करायचं आहे मोबाईलमध्ये, ह्या ज्या सुविधा आहेत ह्या सुविधा त्या माध्यमातून सगळ्यांच्यापर्यंत जाव्यात असा एक त्यामागचा हेतू आहे.